बातमी आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतून रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांना हेरून त्यांच्या पर्समधील दागिने चोरून नेणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली असून रिक्षा प्रवासात चोरीचे दोन गुन्हे पोलीस तपासात उघडकीस आले. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवास आणि सिटी बस प्रवासाच्या दरम्यान चोरीच्या घटना समोर येत होत्या तर चोरांना पकडण्यात पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं होतं. मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन महिला बस स्टँडवर उभ्या असल्याचं दिसून आलं तर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी या दोनही महिलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांचं नाव लक्ष्मी व्यंकटेश गाजवा आणि भाग्या राजू गाजवा असं असल्याची माहिती मिळाली. एक 4 वर्षाचा मुलगा देखील त्यांच्या सोबत आढळून आलाय तर मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागदागिने व रोकड चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यात एका घटनेत प्राजक्ता वैभव सोंडजे व भारती गांगुर्डे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारदार महिला प्राजक्ता सोंडजे व भारती गांगुर्डे यांना पोलीस ठाण्यात बोलावून पकडलेल्या दोनही महिला व त्यांचा लहान मुलाला दाखवलं असता दोनही महिलांनी संशयित महिला तसंच मुलाला ओळखलं. त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघड झाले असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक.